शहरातील एका महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन युवकांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिडको एन्फाय येथील एका महाविद्यालयात गेल्या 4-5 दिवसांपासून एका अल्पवयीन विद्यार्थिनीस दोन मुलं छेडछाड करून त्रास देत होते. त्यांच्या ह्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने मोठ्या भावाला सांगितले. भाऊ जाब विचारण्यासाठी गेला असता त्यास देखील त्या दोन मुलांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना युवासेनेला कळली असता सर्व युवासेना पदाधिकारी कॉलेजवर धडकले. तेथील प्राचार्य बाभुळगावकर यांना युवासेनेने घेराव घालून त्या दोन मुलांची हकलपट्टी करण्यात यावी, तसेच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता सुरक्षा रक्षक नेमावे ही मागणी देखील करण्यात आली. या दोन्ही मागण्या तात्काळ प्राचार्यांनी मान्य करून यापुढे अशी कुठलीही घटना घडल्यास युवासेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाविद्यालयास देण्यात आला. त्यानंतर त्या मुलांना पोलिसांच्या हवाली करून त्यांच्यावर सिडको N7 पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी युवासेना शहर प्रमुख सागर खरगे, शहर समन्वयक अभिजित थोरात, उपशहर प्रमुख मोहित श्रीवास्तव, आकाश जैन, ऋषिकेश मुळे, मधुर चव्हाण, धम्मा खेत्रे, तेजस मानकापे यांच्यासह युवा सैनिक यावेळी उपस्थित होते.